अकोला जिल्ह्यातील पिंजर येथे स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान महायज्ञ राबविले गेले। याच उद्देशाने 15 जुलै रोजी या कार्यक्रमाचा समारोप पिंजर येथे झाला। लोकमत रक्ताचं नातं या रक्तदान शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले। पिंजर शहरामध्ये मागील महिन्यात 2-3 वेळा रक्तदान शिबिरे होऊन सुद्धा लोकमत रक्ताचं नातं या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक केंद्रामध्ये केले होते। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, सर्व आजूबाजूच्या गावातील सरपंच व उपसरपंच, माजी सरपंच, गावातील प्रसिद्ध नागरिक, मान्यवरांची उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंजर पोलीस स्टेशन, वीज कंपनी, गाडगेबाबा आपत्कालीन पथक, छत्रपती सेना, सर्व सरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले। लोकमत समूहाच्या वतीने पत्रकार प्रदीप गावंडे यांनी सर्वांचे आभार मानले। एमसीएन न्यूज करिता विकास ठाकरे, पातूर, नंदापूर। जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। आज पिंजर येथे 15 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। पिंजर येथे 56 ते 57 जणांनी रक्तदान केलेले आहे। हा आजचा कार्यक्रम आमचा संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि मी स्वतः यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। कार्यक्रमाला गावातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, खासदार साहेब, तहसीलदार साहेब आदी सर्व उपस्थित मान्यवर उपस्थित होते।